नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अशा एका व्यक्तित्वाशी बोलत असतो की जे स्वतःपेक्षा स्वतःच्या समाजाचा संपूर्ण परिवाराचा या सगळ्या माणसांचा स्वतःचं कुटुंब म्हणून विचार करत असतो. कदाचित विश्वास बसणार नाहीत, पण अशी माणसं गेली 4-4.5 एपिसोड मध्ये तुमच्यापर्यंत पोचत आलेली आहेत, आम्ही पोचवत आलेलो आहेत. ही माणसं स्वतःसाठी जगत नसतात, ही माणसं दुसऱ्यांसाठी जगत असतात. अशाच सुवर्ण कोकणच्या अश्वमेध इथलं एक मोठं नाव म्हणजे नवी मुंबईच्या महिला विभाग प्रमुख ज्या सुवर्ण कोकणसाठी काम करतात त्या लता पाटील आपल्या सोबत आलेल्या आहेत. त्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा, आयुष्याचा आणि समाज परिवर्तनाचा नवा ध्यास आणि नवा विकास. लता पाटील, स्वागत आपलं या सगळ्या कार्यक्रमात. मला सांगा, लता पाटील यांचा स्वतःचा पार्लर होता, लता पाटील एक समाजासाठी धडपडणारी बाई अशी तुमची ओळख आहे, मग हे सगळं चालू असताना अचानक सुवर्ण कोकणचा आणि तुमची पहिली भेट कुठे झाली? सुवर्ण कोकणचा एक दिवस असाच मी टीव्ही ऑन केला आणि बघितलं सुवर्ण कोकण. सुवर्ण कोकण म्हणजे काय? अरे वा. हा, तर कोकण म्हटल्यावर जरा थोडीशी आत्मीयता असते. हा, तर ते कोकण म्हणून मी असं बघितलं काय आहे, एक एपिसोड बघितला, दोन एपिसोड बघितले, मला वाटलं ह्याच्यात काहीतरी करण्यासारखं आहे. म्हणून मी महिला दिनानिमित्त खांदेश्वरला एक कार्यशाळा होती, फुकटच होती म्हणा, पैसे नव्हते त्याच्यात, म्हणून मी आपली बघायला चला कुतूहलापोटी गेले बघायला की काय आहे सुवर्ण कोकण म्हणजे नक्की काय आहे. नंबर स्क्रीनवर येत होते, पण आधी कार्यशाळा काय आहे ते बघावं आणि नंतर ऑफिसला जावं हे ठरवलं. म्हणून मी नंतर मी गेले त्या कार्यशाळेला आणि त्या कार्यशाळेला गेले आणि एवढा अफाट अनुभव घेऊन आले की त्याचं वर्णनच करता येत नाही. त्या कार्यशाळेकडे येतो, पण 8 मार्च पेक्षा 9 मार्च तुमच्या आयुष्यात खूप काही देऊन गेला. त्या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी एक अभ्यास दौरा होता, त्याला तुम्ही तो अनुभव काय? हा, त्यानंतर असं वाटलं की ह्या ह्याच्यामध्ये काहीतरी यशाचं गमक आहेच, तर ते गमक आपण काय आहे ते कार्यशाळा तर बघितलेलीच होती, पण अभ्यास दौरा काय आहे, अभ्यास दौरा जाऊन तिथे काय बघायला मिळेल काय. तर माझ्या मिस्टरांना मी विचारलं, म्हटलं आपण जाऊया का, तर त्यांना पूर्वीपासून गोट पालन म्हणजे एवढं त्यांना खूप त्यांना पूर्वीपासून उत्सुकता होती. हा, की जायचंय, मला करायचंय, मला करायचंय, तर पण काय प्लॅटफॉर्म मिळत नव्हता मला. बर. हा, सगळं असताना सुद्धा प्लॅटफॉर्म पण महत्वाचं आहे, तर तो प्लॅटफॉर्म मला मिळत नव्हता. तर मग ती कार्यशाळा आम्ही बघितली दोघांनी, पती पत्नीनी जाऊन, आणि परत अभ्यास दौऱ्यात पण गेलो. पण तिथे गेल्यावर जे काय अनुभवलं ना, की त्यांचं गोपालन काय आहे, शेळीपालन काय आहे, मत्स्यपालन काय, ह्या सगळ्या एक एक श्रीमंती त्याच्यातली उलगडली. खरं तर तुम्ही रबाळ्यामध्ये राहतात, रबाळे म्हणजे आता सांगायचं तर मनानं आणि पैशानं श्रीमंत असणारा सगळा तो आगरी भागांची वस्ती. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, की मनानंही ती माणसं तेवढी श्रीमंत आहेत, वस्तीनंही तेवढी श्रीमंती आहेत. तुम्ही सगळा तो आगरी भागांची वस्ती, ही दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, की मनानंही ती माणसं तेवढी श्रीमंत आहेत, वस्तीनंही तेवढी श्रीमंती आहेत. तुम्ही एक सुंदर शब्द वापरला, प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. आयुष्यात पैसा असला की सगळं काही मिळतं असं एक म्हटलं जातं, पण काही गोष्टी क्लिक होण्यासाठी तुम्हाला विचार समोर येण्याचे असतात. या चळवळीनं नेमकं तुम्हाला आतापर्यंत काय दिलं? या चळवळीने आता मला आत्मविश्वास की काहीतरी ध्येय. आता काय झालंय की सगळं म्हणजे एक वयाच्या नुसार माणूस एक वया परिपक्वता घेऊन पावलं पुढे टाकण्याची जिद्द येतो. हा, जिद्द आहे, ते पाऊल टाकू की नको हा विचार सतत मनात असायचा. सगळं असताना सुद्धा पण जिद्द पण महत्वाची आहे, त्याच्यात काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे पण सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला मुळात म्हणजे प्लॅटफॉर्म म्हणताय, तो प्लॅटफॉर्म तिथून आपल्याला काय मिळेल हे महत्वाचं आहे, ते मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कसा करावा. नक्कीच, एक प्रश्न विचारतो, खरं तर हा प्रश्न विचारत नाही, कारण कुठल्याही बाईला तिचं वय विचारायचं नसतं, एक प्रघात आहे. मला वयाचा प्रश्न नाही, पण एक मध्यमवर्गीय संसार झाल्यानंतर जे काही नवऱ्याचा पगार आहे, जे काही नवऱ्याचं इन्कम आहे, तेच किंवा आपण जर करायचं म्हटलं तर तो पूरकच असला पाहिजे, तो स्वतंत्र असताना या विचाराच्या मानसिकतेतनं महाराष्ट्रातला महिला वर्ग झडपडतोय, आणि याच्यासाठी कोणीही काम करत नाही. म्हणजे गाभाऱ्यापासून चौथऱ्यापर्यंत जायला हवी याची आंदोलनं होतात, पण स्त्रीनं स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, तिच्या चळवळीत झालं पाहिजे, हा आजपर्यंत कोण विचार करत नव्हतं. पण या चळवळीनं प्रत्येक स्त्रीला एक जाणीव मिळाली की मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी करू शकते. तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव असा आहे की मला असं वाटतं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण माझ्या यशामागे माझे पती आहेत. हा, हे अगदी मला आवर्जून सांगायचं आहे की कारण प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला घरातून सपोर्ट मिळतो ना, तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता.
घरात जर तुम्हाला सपोर्ट नाही तर तुम्ही कधीच काही करू शकत नाही. आणि आमच्या आमच्या समाजात असं आहे की महिला सहसा बाहेर पडत नाही, सहसा बाहेर पडत नाही, कारण सगळं असतं घरात, काही अगदी करायची इच्छा असते, पण करायचं झालं तर घरातून सपोर्ट हा पूर्णपणे महत्वाचा आहे. आणि तो नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मी आता माझे काही मित्रांच्या जवळ या संपूर्ण नवी मुंबई किंवा दहिसर या भागात वस्त्यांमध्ये जातो तेव्हा असं का दिसतं मला की संपूर्ण घरात हे त्या स्त्रियांचं राज्य असतं, पण मग उंबरा ओलांडायला ही स्त्री घाबरते. खरं तर त्यांना तसं पाहिलं तर कोणी अडवलेलं नाही, कोणी म्हणजे एवढी पुरुषसत्ताक पद्धती एवढ्या भागात नसते. आगरी पट्ट्यात किंवा खाडी पट्ट्यात ही माणसं त्या बायकांनी ठरवलं तर करू शकतात, पण ते पाय बाहेर टाकायला का घाबरतात? आत्मविश्वास कमी पहिली गोष्ट. लोक काय म्हणतील, आपण हे केलं तर, आपण ते केलं तर, तुमच्याकडे सगळं आहे तर तुम्ही असं हे कशाला करता, ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि माझं तर आव्हान आहे सगळ्या स्त्रियांना की तुम्ही जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास, प्रत्येक स्त्रीला मनातून वाटतं काहीतरी करावं, आणि मला एवढं आव्हान करायचं की त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य करावे, तरच त्या पुढे जातील, त्यांना दाबून ठेवू नका. मला आणि एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपल्याकडे पैसा असला की आपण सगळं काही करू शकतो, पण पूर्वंपारचा पैसा असला, आपल्या म्हणजे आगरीपट्ट्यात जसं बोलतात जमिनीचा पैसा आहे, मातीचा पैसा आहे, रेतीचा पैसा आहे, तरी स्वतः मिळवलेल्या पैशाचं एक समाधान असतं. ती गोष्ट तुम्हाला या चळवळीत मिळते, म्हणून या सगळ्या चळवळीत इथल्या बायकांनी स्त्रियांनी येणं का गरजेचं आहे? कारण आता तुम्ही म्हणताय की सगळं आहे, सगळं आहे तुमच्याकडे, पैसा आहे, सगळं आहे, काही काही प्रॉब्लेमच नाही, पण यावं आत्मिक समाधान पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही तेच 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 करत राहाल तर ते आत्मिक समाधान मिळत नाही. स्वतःची एक वेगळी ओळख मिळते, काहीतरी ओळख निर्माण करा, जेणेकरून तुम्हाला चार लोकांनी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करता, आणि आपल्याबरोबर चार लोकांना पण घेऊन या की जेणेकरून त्यांचा पण उद्धार होईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्की. तुम्ही या सगळ्या कार्यशाळेत शेळीपालनाबद्दल समजून घेतलं, गायीबद्दल समजून घेतलं, मला सांगा या सगळ्या कार्यशाळेत असतील, अभ्यास दौऱ्यात असतील, अगोदरचे गैरसमज आणि प्रत्यक्षात आलेली रियालिटी याच्यात प्रचंड फरक होता? प्रचंड, म्हणजे इतका फरक. एकेका विषयाबद्दल आवडेल, शेळीपालनाबद्दल पूर्वीचा काय समज होता आणि तुम्ही ऍक्च्युअल काय पाहिलं? शेळीपालन हे सर माझं ध्येयच नव्हतं. अच्छा. पूर्वीपासून त्यांना खूप वाटायचं की मला शेळी पालन करायचंय, माझ्याकडे जागा नाहीये, मला शेळी पालन करायचं, हे त्यांचं कायमचं हे होतं. पण मागे म्हटल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म नव्हता. हा प्लॅटफॉर्म मला सुवर्ण कोकणने अगदी मिळवून दिला, त्याच्याबद्दल मी सुवर्ण कोकणचे आभार मानते. कारण काही गोष्टी असतात ना, वेळ काळ ह्या गोष्टी, वेळेवरच काही गोष्टी मिळतात असं म्हणतात, पण ते मला असं वाटत नाही. वेळ महत्वाची, आपलं ध्येय पण त्याच्याबरोबर महत्वाचं आहे. की जर तुमच्यावर धमकच नसेल काय करायची, मी पाऊल पुढे टाकू की नको टाकू, हे जर तुमच्या मनात द्विधा मनस्थिती असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची एक जागा असते आणि ती जागा असती तर त्या गोष्टीलाही महत्व असतं. म्हणजे तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमच्याकडे रेती पडतच असते, फक्त ती काचपेटीत न पडली तर ती कालमापक म्हणून मोजली जाते, तर त्याची वेळ कळते. मला सांगा, शेळीपालन असेल, गायीच्या बाबतीत तुमचा काय अनुभव होता? गाय म्हणजे आता पूर्वी म्हणजे कसं, गाय हे प्रत्येकाच्या म्हणजे आमचं गावच आहे. तिथे गाय असायची. गायीच्या बद्दल आम्हाला एवढंच माहित होतं की गाय गोमूत्र देते, गाय शेण देते आणि गाय दूध देते, ह्याच्या व्यतिरिक्त काही माहिती. आता चित्र बदललं, आता गाय दिसत नाही, आता KMZ दिसते, पल्सर दिसते, ते तर आहेत, गाड्या दिसतात मोठ्या मोठ्या. पण मी असं म्हणते की गाय गाय आमची आई नेहमी म्हणायची की गाय दाराजवळ असेल तर तुमची श्रीमंती भरपूर आहे. म्हणजे गाय ही गोमय वसते लक्ष्मी म्हणताय, तशी तुमची गाय जर तुमच्या दारात असेल तर तुमच्याकडे कधीच कुठला तुटवडा पडणार नाही असं मला तरी वाटतंय. एक स्त्री जी या सगळ्या चळवळीत आली, स्वतःसोबत स्वतःच्या कुटुंबाचा तिने विचार न करता सगळ्या माणसांनी या चळवळीत आलं पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे नवी मुंबई सारख्या भागातल्या आपल्या सोबतच्या महिलांना एकवटून हा प्रवास ती पुढे नेतेत. त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या यशाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण अशा लता पाटील केवळ नवी मुंबई रबाळ्यात राहत नाहीत, त्या प्रत्येक घरात असतात. गरज असते ती इतराने तिच्याकडे पाहण्याची आणि त्याही पल्ल्याड जाऊन स्वतःहून स्वतःकडे पाहण्याची. आपण स्वतःला जोपर्यंत ओळखत नाही ना, तोपर्यंत जग तुम्हाला तुमच्या नावानं ओळखणार नाही. हा माणसाच्या ओळखीचा आणि स्वतःच्या स्वत्वाचा केलेला हा संघर्ष आहे. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं आपण हा सगळा प्रवास तुमच्यापर्यंत मांडतो. एक महत्वाची आठवण म्हणजे 7 आणि 8 मेला 2 दिवसाची कार्यशाळा कोल्हापूर येथे होते.
14 तारीखला कार्यशाळा होणार आहे मुंबईमध्ये शेळीपालन आणि मधुमक्षिका पालन या विषयावरची. त्याचप्रमाणे 14 आणि 15 तारखेला कार्यशाळा नागपूरमध्ये होते. या सगळ्या कार्यशाळेबद्दल जी कार्यशाळा तुमच्या जवळ असेल किंवा ज्या कार्यशाळेला येण्याची तुमची इच्छा असेल त्या सगळ्या कार्यशाळेबद्दल स्क्रीनवर दिल्या जाणाऱ्या नंबरशी एक कॉल करा आणि तुमचा प्रवेश नक्की नोंदवा. तुमचं आयुष्य जरूर बदलेल. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय लता पाटील यांच्यासोबत. पाटील, आयुष्यात श्रीमंतीपेक्षाही काही काही वेळेला आपल्याला आलेले अनुभव हे फार श्रीमंत करणारे असतात. तुम्ही कर्जतच्या त्या कार्यशाळेत गेलात आणि या कार्यशाळेत तुम्हाला गोमूत्राचा, तुपाचा, दह्याचा एक प्रचंड मोठा अनुभव आला. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच होता, मिस्टरांबद्दल होता. तो अनुभव काय होता आणि त्याच्या अगोदर तुमचा संघर्ष काय होता? अगोदरचा संघर्ष म्हटलं की जेव्हा आम्ही गायकरांच्या ते कर्जतच्या फॉर्मवर दो त्यातून आम्हाला फक्त एवढंच माहित होतं की गाय गाय आणि गाय फक्त त्याच्यातलं गोमूत्र दूध आणि शेण हे याच्याबद्दल एवढंच माहित. पण तिथे गेल्यावर कळलं की गोमूत्रापासून काय बनतं. नेमकं काय झालं होतं? एक जखम बरी झाली असं मी ऐकलं होतं. हो, माझ्या मिस्टरांना ऍक्सिडेंट झाला होता. बर. हा, ती बरेच दिवस जखम चिघळत होती चिघळत होती. डॉक्टर झाले बरे. ती पट्टी बांधून 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 ती जखम चिघळत होती. बर. जशी मी गायकरांच्या कर्जतून गोमूत्र अर्क आणला आणि तूप गायीचं हे आणलं, एक प्रयोग म्हणून मी म्हटलं बघूया सगळ्यात गोमूत्रात ही शक्ती आहे गोमूत्रात ती शक्ती आहे. शेवटी काय असतं, मन असतं ते जरा कधी कधी आपलं काही प्रत्येक गोष्टीला सकारात्मक किंवा औषध म्हणून पाहत असतं पाहत असतं. तर त्याच्यामुळे मग मी काय केलं, ते गोमूत्राने रोज त्यांचा पाय धुवायची आणि त्याच्यावर फक्त आपलं तूप गायीचं तूप गायीचं तूप म्हणजे नुसत्या गायीचं तूप म्हणजे देशी गायीचं तूप. अच्छा, देशी गायीचं तूप. देशी गायीचं तूप नाही तर तुम्ही म्हणाल कुठल्याही गायीचं तूप ते नाही, देशी गायीचं तूप. हा, आणि मग ते फक्त मी 8-1 दिवस झाले एकदम जखम कुठे होती जखम आहे की नाही ते पण कळलं नाही. मला फक्त एक सांगा, ती जखम पूर्ण बरी झाली? पूर्ण बरी झाली. त्या अगोदर औषधावर गेलेला काळ किती होता? जवळजवळ 15-1 दिवस. ओके. आणि 15 दिवसातली जखम आता कळलीच नाही आपल्याला? कधी प्लेन झाली, डाग आहे पण असं आतमध्ये पेनिंग तरी होत नाही. एवढी सगळी ताकद गोमूत्रात आहे. आता तुम्हाला त्याचं महत्व पटलं आणि विशेषतः देशी गायीचा शब्द मुद्दा वापरला. अशी काय जादू असते देशी गायीच्या दुधात तुपात गोमूत्र? देशी गायी हे जिथे सायन्स संपतं तिथे देशी गाय चालू होते असं माझं तरी मत आहे. सायन्स संपतं तिथे देशी गाय असतेच. म्हणजे कसं त्याच्यापासून जे काही लोकांना माहित नाही की नुसतीच गाय गाय म्हणून गाय गाय काय देते काय करते गायीपासून काय उत्पन्न मिळतं आणि गायीपासून काय औषधं तयार होत ही बऱ्याच लोकांना अजून माहित नाही आहेत. आणि मी आता तर असं केलंय सर की गोमूत्र मी घेऊन जाते, कोणाला हवं असेल तर त्यांना सांगते ही एक बाटली घेऊन बघा बघा तुम्हाला कसा फरक पडतो. आणि निश्चितच फरक पडलाय हे मी आवर्जून सांगते की गायीच्या गोमूत्रात एवढी शक्ती आहे ना ती कुठल्याच औषधात नाही. याच गोष्टी अशी असतात या आपल्याला जगण्यासाठी व्यवसायासाठी आयुष्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. अनेकांना या प्रश्न पडला असेल की लता पाटील यांना मिळालेला अनुभव मला कुठून मिळणार, अर्थात त्याही प्रश्नाचं उत्तर सुवर्ण कोकणनं तुमच्यासाठी आणलंय. स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला किंवा घाटकोपरच्या ऑफिसला ज्या या सगळ्या वस्तू आहेत अर्थात यातल्या आयुर्वेदिक प्रमाणित आहेत, कुठल्याही तंत्रानं किंवा मंत्रानं सिद्ध केलेल्या नाही आहेत, या वस्तूचं स्टोअर डिपार्टमेंटल रीतीनं व्हावं किंबहुना सुवर्ण कोकणच्या नात्यानं एक उत्पादक म्हणून असणाऱ्या सर्व व्यावसायिकांना विक्रीचं एक भांडार मिळावं म्हणून घाटकोपर इथं हे ठिकाण नक्की केलेलं आहे. या ऑफिसमध्ये या सगळ्या वस्तू मिळू शकतात. स्क्रीनवर जो नंबर जातोय त्या नंबरशी कॉल करा आणि कार्यशाळेसंदर्भातल्या डीव्हीडी संदर्भातली माहिती हवी असेल तर त्यासाठी आवश्यक कॉल करा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्रात. ब्रेक नंतर स्वागत आपल्यासोबत लता पाटील आहेत. तुम्ही एकदा एपिसोड पाहिलात, दुसऱ्या दिवशी कार्यशाळेत आलात, नंतर अभ्यास दौरा केला. तसा हा विलक्षण योगायोगाचा अपघाताचाच प्रवास होता. पण तुम्ही आता काय आवाहन कराल तुमच्या या सगळ्या अनुभवावरनं की महिलांनी या चळवळीत आवर्जून यावं, काय सांगाल? स्पेशली महिलांनीच असं नाही पुरुषांनी पण यावं नक्कीच. हा, कारण काय माहितीये का, जोपर्यंत आपल्या घरात जोपर्यंत घरातून पाठिंबा ते तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे, पण महिलांनी यावं याचं कारण काय, जेवढी महिला घरातल्या लोकांचं आरोग्याचं जेवढं लक्ष देते तेवढं कोणी देत नाही. बरोबर. ही पहिली गोष्ट आहे. म्हणून त्या दृष्टीने जर महिलांना मी आवाहन करते आणि पुरुषांना पण आवाहन करते की तुम्ही ह्या चळवळीत या, एकदा सुवर्ण कोकणला भेट द्या, एकदा ऑफिसला या, तुम्ही काय आहे एकदा कार्यशाळा करा आणि मग त्याच्यातून अनुभव घ्या आणि मग तुम्हाला
पटेल की सुवर्ण कोकण नक्की काय आहे? नक्कीच, या सगळ्या चळवळीत एक नाव सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सतीश परब. नेमकं ते काय देतात प्रत्येकाला आणि त्याचे आजपर्यंत आलेले तुमच्या नजरेसमोरचे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स काय आहेत? सतीश परब हे नाव एक देवदूताप्रमाणेच आहे. जसं आपल्याला माहित आहे की आपण शाळेत जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला जेव्हा शिक्षक समजून सांगतात शाळा का उघडल्या, तर शिक्षण समजणे हा म्हणून, तर शिक्षक नसेल गुरु नसेल तर सगळं व्यर्थ आहे. तसेच आम्हाला हे गुरुच लाभलेले आहेत आणि ते गुरु इतके म्हणजे काय म्हणा पॉवरफुल आहेत की ते प्रत्येकात कायापालट घडवून आणणारच आणि याच्यापुढे त्यांची कार्याची वाटचाल ही अशीच राहील. घोडदौड अश्वमेधचा जो वारू आहे तो घोडदौड इतका वेगाने करेल त्याच्याबद्दल मला प्रश्नच नाही. आणि सतीश सरांना हे काम करण्यासाठी देवाने दीर्घायुष्य देव हीच माझी प्रार्थना आहे. बस सतीश परब, सुवर्ण कोकण, अश्वमेध ही सगळी नावं एकमेकाशी जोडली गेली आहेत इथल्या माणसांसोबत, इथल्या सदस्यांसोबत, इथल्या सगळ्या उत्पादनांसोबत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासोबत. तुमच्यासोबत या म्हणण्यामागे गोष्ट अशी आहे की प्रत्येक माणसामध्ये एक लपलेला उद्योजक असतो आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्यात एक श्रीमंती लपलेली असते. आपली श्रीमंती आपल्याला ओळखता येत नाही आणि मग आपण तळहातावरच्या रेषांवर, पंचांगांवर, सणावर, नात्यातल्या संबंधांवर किंवा इतिहासावर किंवा भविष्यावर अवलंबून राहतो आणि स्वतःचं दायित्व आपण विसरून जातो. पण स्वतःचं दायित्व नेमकं काय, कुणासाठी आपण जगत असतो, कुणासाठी काय करत असतो याचं भान ज्यावेळी कळतं त्या क्षणाला तुमची सुवर्ण कोकणचा आणि तुमचा प्रवास सुरू होतो. हाच प्रवास या चळवळीतनं उलगडला जातोय. 7 आणि 8 मेला दोन दिवसीय कार्यशाळा आहेत. कोल्हापूरमध्ये ही होणारी कार्यशाळा आजपर्यंतच्या सुवर्ण कोकणच्या टप्प्यातली एक मोठी कार्यशाळा अशासाठी आहे की 2 दिवसीय असणाऱ्या कार्यशाळेत सगळ्या विषयांबद्दल भरभरून बोललं जाणार आहे आणि हे बोललं जात असताना तुम्हाला त्या चळवळीची माहितीही दिली जाणार आहे. 7 आणि 8 मेला ही कार्यशाळा. तुम्हाला जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी सहभाग साधा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच कार्यशाळेच्या ठिकाणी सुवर्ण कोकणच्या दुग्धपालन असेल, देशी गायीची श्रीमंती असेल, पशुपालन असेल किंवा फळबागाची श्रीमंती असेल, फळ प्रक्रिया असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या डीव्हीडी या ठिकाणी मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्यांनी डीव्हीडी पाहिली, ज्यांच्या आयुष्यात हे चमत्कार घडत आहेत, ती सगळी माणसं उद्योजक म्हणून खऱ्या अर्थानं कर्माकडे लागलेली आहेत. हा धर्माचा भाग नाही तर कष्टाचा भाग आहे. या कष्टातल्या श्रीमंतीकडे आणि श्रीमंतीच्या नव्या जोमानं उत्कर्षाकडे तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा. लताताई, आज इथं आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.